नमस्कार मी गौरी टिळेकर एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजेच एन पी आर अपडेटला मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळाने दोन हजार एकवीस ला होणाऱ्या जनगणनेला मंजुरी दिल्याची माहिती मिळते आहे या दोन्ही महत्वपूर्ण कामांसाठी मंत्रिमंडळानं बजेटही जारी केलंय नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचं काम एप्रिल ते सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट घेतली यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आम्ही सव्वीस डिसेंबर रोजी दादर टीटी भागामध्ये जे धरणा आंदोलन करणार आहोत ते आंदोलन शांततापूर्ण मार्गाने व्हावं ए आणि एनआरसी संदर्भात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली असं आंबेडकर यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात आणि नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्त केलेली दोन्हीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे सव्वीस डिसेंबरला दादर टीटी मुंबई या ठिकाणी धरण आयोजित केलेलं आहे या दोन्ही बिलाच्या विरोधात सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी समूहाने मोठ्या प्रमाणात यावं अशी माझी विनंती आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात रंगला जाणारा सामना आता पुढे ढकलला आहे एकोणतीस डिसेंबरला संजय राऊत हे शरद पवार यांची मुलाखत घेणार होते मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्यानं ही मुलाखत आता पुढे ढकलली गेली आहे ही प्रकट मुलाखत पुण्यामध्ये होणार होती याबाबत संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली होती संजय राऊत आणि शरद पवार यांचे निकटचे संबंध आहेत राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र सरकार स्थापन करण्यामध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे या संदर्भात आता या मुलाखतीमध्ये नवीन उलगडे होतील यासाठी ही मुलाखत विशेष ठरत होती शरद पवारांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली अशी प्रतिक्रिया झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर दिली आहे झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला पायउतार व्हावा लागलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सोरेन यांचे अभिनंदन केलंय पवार यांच्या अभिनंदनाच्या ट्वीटला उत्तर देताना सोरेन यांनी त्यांचे आभार मानले आहेत शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेल्या संघर्षामुळे आम्हाला झारखंडमध्ये भाजपविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली असं सोरेन यांनी म्हटलंय केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला अद्ययावत करण्याची मंजुरी दिली आहे कुठल्याही कागदपत्रांची आणि बायोमेट्रिक पद्धतीची गरज नसून आता केवळ स्वयंघोषणेद्वारे स्वतःची नोंदणी करता येणार आहे मोबाईल ॲपद्वारे यावेळी जनगणना करण्यात येईल असं के अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे एन पी आर अंतर्गत देशातील नागरिकांची संकलित माहिती एकत्र करण्यात येणार आहे एन पी आर यादी अद्ययावत करण्यासाठी आठ हजार सातशे कोटींची तरतूद करण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक ला करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी